यानंतर बघूया पुढची एक बातमी. जळगाव मधील नशिराबाद गावातील एका कार्यक्रमात पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी कव्वाली गायली आहे. गुलाबराव पाटील हे आपल्या बेधडक भाषण आणि रोखठोक मतांसाठी आणि स्पष्ट वक्तेपणासाठी नेहमी चर्चेत असतात. मात्र आता ते कव्वालीमुळे चर्चेत आलेले आहेत. प्रेक्षकांनी त्यांच्या कव्वालीचं टाळ्यांच्या कडकडाटामध्ये कौतुक केलंय. यहाँ मुसाफिर है, ये सरार पानी है, चार रोज की मेहमान तेरी जिंदगानी है. धमधमी सर जेवर कुछ ना साथ जाएगा, खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. कर दिया जाना बन रहा है दीवाने, अपनी उम्र पानी पर थम रहा है दीवाने. इस कदर से खोया है इस जहां के मेले में, क्यों खुदा को भूला है पक्के इस झमेले. अपनी अपनी फिक्रों में जो भी है वो उलझा है, जिंदगी हकीकत क्या है समझा है, आज समझ ले.